श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नवरात्र हे आई भगवतीच्या सेवेचा विशिष्ट पर्व काळ असतो. या पर्वामध्ये आई भगवतीची सेवा केल्याने शुभ असे फळ मिळते व आई भगवतीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभून आपल्या परिवाराची आर्थिक सौख्य सुधारते. तर नवरात्रात प्रामुख्याने कोणत्या सेवा कराव्या हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नवरात्रात प्रामुख्याने करायची सेवा. नवरात्रात रोज 108 वेळा म्हणजेच एक माळ नवार्ण मंत्र आपल्याला रोज जपायचा आहे. नवार्ण मंत्र असा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विचये. आणि या 9 दिवसामध्ये कमीत कमी 14 वेळा ते 21 वेळा आपले दुर्गा सप्तशती पाठ पूर्ण झाले पाहिजे. रोज आपल्याला श्री सूक्त आणि सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचे आहे. त्यासोबतच नवरात्रात दुर्गा स्तोत्रसुद्धा रोज म्हणायचे आहे. महालक्ष्मी अष्ट, कनकधारा स्तोत्र, दिव्यपराध स्तोत्र, श्री ललिता सहस्त्रनाम, श्री गायत्री सहस्त्रनाम इत्यादी स्तोत्रांचे यथाशक्ती पठन करायचे आहे. पण कमीत कमी रोज एक तरी दुर्गा सप्तशतीचं पारायण या 9 दिवसांमध्ये झालं पाहिजे. घरातील सर्व स्त्रिया मुली भगिनींनी मिळून कमीत कमी 21 पारायण पूर्ण करायचे आहे. जर तेवढी शक्य न झाल्यास कमीत कमी 24 तरी पारायण आपल्याला या 9 दिवसामध्ये 24 किंवा 14 तरी पारायण या 9 दिवसामध्ये पूर्ण करावायचे आहे. व आई भगवतीची कुलदेवी कुलस्वामिनीची आपल्या परिवारावर अखंड अशी कृपा मिळवून घ्यायची असेल तर दुर्गा सप्तशती पारायण नक्की वाचा आणि ते करा. म्हणजे आई भगवती तुमच्या परिवारावर अखंड प्रसन्न राहील व तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आई भगवती आई भवानी माता सप्तशृंगी आई रेणुका आई महालक्ष्मी आई तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. श्री स्वामी समर्थ. जय माता दी.